राज्यासह देशातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं असून विविध प्रमुख शहरांमध्ये आजपासून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात झाली. पण मुंबई आणि राज्यातल्या नागरिकांना दिलासा देणारी बाब म्हणजे आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली. राज्यात गेल्या 24 तासात 328 रुग्ण कोरोनाबाधित असल्याची नोंद झाली. तसंच 247 रुग्ण हे कोरोनातून बरेही झाले. त्यामुळे राज्यातल्या सक्रिय रुग्णांचा आकडा हा 4,667 पोहोचला. राज्यात एका कोरोना रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे निधन झालेला हा रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील होता. दरम्यान मुंबईत गेल्या 24 तासात 95 रुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं. तसंच 74 रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्यानंतर मुंबईतल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा हा 1,454 पोहोचलाय. मुंबईतल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जारी केलेल्या निवेदनातले महत्त्वाचे मुद्दे कोणते ते आपण पाहूया. पालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी रुग्ण अभ्यागतांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने काही पावलं उचलली आहेत. 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारीसाठी मास्क लावावा असं आवाहन करण्यात आलंय. पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणून मास्क लावावा. कोरोना चाचण्या, ऑक्सिजन उपलब्धता, औषध साठा, खासगी रुग्णालयातल्या सुविधांचाही आढावा घेण्यात आलाय. दरम्यान कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी प्रशासन किती सज्ज आहे याचा आढावा घेण्यासाठी देशभरात 2 दिवस मॉकड्रिल करण्यात येत आहे. या मॉकड्रिलमध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयातील सज्जतेचा आढावा घेतला जातोय. रुग्णालयातील ICU बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा त्यातून घेण्यात येतोय. मुंबईतल्या संपूर्णपणे कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात आलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात आज मॉकड्रिल घेण्यात आलं. त्यावेळी रुग्णांना भरती करण्याची प्रक्रिया पार पडली. सेंट जॉर्ज रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड्स, औषधं आणि इतर वैद्यकीय सामुग्रीच्या सज्जतेबाबत हे मॉकड्रिल पार पडलं. पाहूयात आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळनं घेतलेला आढावा. देशभरात कोरोनाच्या तयारीसाठी आपल्याला मॉकड्रिल जी आहे ती पार पडताना बघायला मिळते आहे. मी सध्याला आहे सेंट जॉर्ज रुग्णालयात, जे 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 समूहातील एक रुग्णालय आहे, ज्यामध्ये एकूणच कोविडची रुग्ण जे आहेत ते आपल्याला मागील 2 वर्षांमध्ये बघायला मिळालेले होते. ह्या संदर्भात सध्याला मॉकड्रिल जी आहे ती आपल्याला पार पडताना बघायला मिळते आहे. जे एकूणच रुग्ण आहेत ती भरती केल्यानंतर त्यांची प्रक्रिया जी आहे ती कशा प्रकारे पार पडेल या संदर्भात सध्याला मॉकड्रिल जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळत आहे. प्रामुख्यानं जर का बघायचं तर एक डमी रुग्ण जे आहे ते समोर आणलं गेलेलं आहे आणि त्यातच हे मॉकड्रिल जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळत आहे. एकूण काय काय त्रास होतो आहे, रुग्णांना कशा प्रकारे सध्याला कोविडमध्ये सामोरं जावं लागतं आहे या संदर्भात जे रुग्ण आहेत ते डॉक्टरांना सांगताना आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपण बघू शकतो की जे ICU बेड्स आहेत किंवा एकूण ऑक्सिमीटर असेल हे देखील इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर सगळ्या प्रकारची इक्विपमेंट्स जी पण कोरोनामध्ये आपण बघितलेली होती तशा प्रकारची सगळी इक्विपमेंट्स जी आहेत ती इथं आपल्याला सध्याला सुसज्ज बघायला मिळतात. कॅमेरामॅन गजानन बाळपूरकरसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. मुंबईतल्या जे जे रुग्णालयातही कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठीच्या सज्जतेबाबत आज मॉकड्रिल घेण्यात आलं. पाहूयात अभिषेक मुठाळनं तिथेही घेतलेला आढावा. देशात आणि राज्यामध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच कोविडसाठी सज्ज राहण्यासाठी हे मॉकड्रिल जे आहेत ते पार पडतं आहे. आज आणि उद्यामध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे. अशा जे जे रुग्णालयामध्ये मॉकड्रिल जे आहेत ते सध्याला सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आपण बघू शकता की एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती आणण्यात आलेली होती. त्यानंतर जो एक डमी रुग्ण आहे त्याला इथं भरती करण्यासाठी आणण्यात आलेलं होतं आणि एकूणच कर्मचाऱ्यांना जे नव्याने आलेले आहेत त्यांना ही संपूर्णपणे माहिती व्हावी यासाठी हे मॉकड्रिल जे आहे ते पार पडण्यात येत आहे. जे आपण स्वॅब्स बघायचो तशा प्रकारचा स्वॅब देखील इथं घेतला जाताना आपल्याला बघायला मिळालेला. प्रामुख्यानं मागील 2 वर्षांमध्ये एकूण PPE किट जी घातलेले आरोग्य प्रशासक आहे ते आपल्याला कमी होताना बघायला मिळालेले होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मॉकड्रिल जे आहे ते होताना बघायला मिळत आहे. कोविडच्या संदर्भात काही जे रुग्णालय आहेत जे जे समूहाचे ते देखील आपल्याला याच परिसरामध्ये बघायला मिळतात आणि त्या परिसरामध्ये जर का तो रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याला GT सेंट जॉर्ज असेल ह्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात येणार आहे. सेंट जॉर्ज हे
पूर्णपणे कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेलं होतं. आपल्याला माहिती आहे मागे देखील ते राखीव होतं आणि तशाच प्रकारची जर का परिस्थिती आली तर सेंट जॉर्ज हे पूर्णपणे आपल्याला कोविड होताना कोविडचं रुग्णालय होताना बघायला मिळेल. त्याच प्रकारची ही व्यवस्था जी आहे संपूर्णपणे इथं आपल्याला बघायला मिळते आहे. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर, अभिषेक फळ, एबीपी मासा, मुंबई. आपण पाहिला तो सेंट जॉर्ज आणि जे जे रुग्णालयातला मॉक ड्रिलचा रिपोर्ट. या जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. मॉक ड्रिल हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आम्ही या जे जे हॉस्पिटलमध्ये करतोय. त्यांनी ओपीडी पासून अँब्युलन्समधून पेशंट आल्यापासून ते त्याला त्याची टेस्टिंग कशी करायची, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर पुढे काय करायचं, निगेटिव्ह आल्यावर पुढे काय करायचं, हे सगळ्यांसाठीच रिफ्रेशर सारखं आहे. काहींनी कोविडमध्ये काम केलंय, काहींनी केलेलं नाहीये, त्यामुळे सगळ्यांसाठीच हे नव्याने ट्रेनिंग गरजेचं आहे. आणि आपणच पाहिलंय की गेल्या 4 महिन्यापूर्वी 0 केसेस झाले होते, एकही कोविडची केस आपल्या देशात राज्यात नव्हती, त्यामुळे काहींना त्याचं ट्रेनिंगच नसेल म्हणून आज आपण मॉक ड्रिल केलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.